नाही, आमचा कुठलाही सामना नाही आहे, कोणाही सोबत आमचा सामना नाही आहे, आणि सामना आम्ही वाचतही नाही, त्याच्यामुळे आम्हाला सामनाबद्दल काही माहिती नाही. असं आहे की विरोधी पक्ष आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा मोर्चा हा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे ते या ठिकाणी कुठेतरी मला असं वाटतं की आत्मचिंतन करतायत आणि म्हणूनच आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे हा मोर्चा मी नॅनो मोर्चा म्हटला तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच काल एक प्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडिओ, त्या मोर्चाचा व्हिडिओ दाखवून जो संजय राऊतांनी ट्विट केला त्यातनंच हे लक्षात येत आहे की त्यांचा मोर्चा नॅनो होता, त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे. हे होणारच आहे, याचं कारण असं आहे की एकतर मराठा मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नव्हता, तो मराठा समाजाचा मोर्चा होता. त्या मोर्चाला हीच मंडळी होती ज्यांनी मुका मोर्चा म्हणून अतिशय विभत्स अशा प्रकारे त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या पेपरमध्ये छापलं आणि आता पुन्हा तेच लोक त्याचा व्हिडिओ ट्विट करतात आणि मग नंतर मुजोरी करतात की एमबीएनी तो मोर्चा काढला होता, आम्ही त्याच्यामध्ये होतो. त्यामुळे हे मराठा समाज सहन करणार नाही, असा कोणीही त्याचा राजकीय उपयोग करू नये, तो केला जातोय, त्यामुळे साहजिक मराठा समाज याबद्दल आक्रमक आहे. मी कालही सांगितलं की लोकायुक्त विधेयक कोण्या व्यक्तीला नजरेसमोर ठेवून आणलेलं नाही. उद्या लोकायुक्त विधेयकामध्ये ते येत असतील तर आम्ही देखील येतो आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना देखील त्याच्यामध्ये आपण आणलेलं आहे. कारण केंद्रामध्ये ज्या तरतुदी पंतप्रधानांकरता केलेल्या आहेत तशाच तरतुदी माननीय अण्णा हजारेजींनी महाराष्ट्रात व्हाव्या म्हणून एक कमिटी होती, त्या कमिटीने माननीय अण्णा हजारे साहेबांच्या कमिटीने ज्या सूचना केल्या, जो ड्राफ्ट दिला, तो तंतोतंत ड्राफ्ट आम्ही या ठिकाणी मान्य केलाय, त्यामुळे कोणालाही नजरेसमोर ठेवून तो केलेला नाही. नाही, आमचा कुठलाही सामना नाही आहे, कोणाही सोबत आमचा सामना नाही आहे आणि सामना आम्ही वाचतही नाही, त्याच्यामुळे आम्हाला सामनाबद्दल काही माहिती नाही.